ग्राम गीता अध्याय 3 भाग 22। कार्य संपले संसारासे पुढील जीवन वानप्रस्थाचे मिळोनी तपाचे सद्वर्तनाचे धडे पाळावे दोघांनी। संतांच्या सगळ्या वचनांमधून एकच अर्थ निघतो की समाजधारणेसाठी संसार करण्याची आवश्यकता असते, लग्नाच्या बंधनात अडकण्याची आवश्यकता असते आणि हेच समाजाच्या उन्नतीचं सूत्र आहे। पाप पुण्य हे आपलं आपल्यापाशी, मुलगा किंवा भाऊ कुणीही कुणाला तारू शकत नाही। आपल्याला एखादा मुलगा नसला तर सगळी मुलं आपलीच आहेत या भावनेनं आपल्याला जगता आलं पाहिजे। आपलं घर हे आपलं नसतंच, जग हेच आपलं घर आहे असा भाव अंगी बांधण्यासाठी संसार करायचा असतो आणि याच्यामुळंच समाजाचा उद्धार होतो। गृहस्थांनी आपलं मुलाविषयीचं कर्तव्य पार पाडलं की त्यांनी घरातून लक्ष काढावं आणि देशपर्यटनाला निघावं। शक्य असेल तर धर्म अर्थ कामप्राप्तीत साथ संगत करणाऱ्या बायकोला आपल्याबरोबर घ्यावं आणि ते शक्य नसेल तर तिला मुलासोबत राहू द्यावं। बायकोनं सहकार्य केलं तर दोघांनीही मनात त्यागबुद्धी बिंबवावी। आपलं संसारातलं कर्तव्य संपलं आहे, पुढचं आयुष्य वानप्रस्थात घालवायचं आहे असं ठरवून दोघांनी पुढील प्रवास सुरू करावा। प्रेक्षणीय स्थळं, मंदिरं, तीर्थक्षेत्र, अरण्य, ऋषी मुनींची ठिकाणं अशा ठिकाणी भेटी देत राहावं म्हणजे मन आणि शरीर अनासक्त होण्यास मदत होते। आपण एखाद्या समाजकार्याला वाहून घ्यावं, अध्यात्माच्या क्षेत्रातले अनुभव घ्यावेत, आपल्याकडं इतरांना काही शिकवण्यासारखं असलं तर जरूर शिकवावं, समाजाला सेवाभावाचं महत्त्व शिकवावं। खेडेगावातली दुर्दशा संपण्यासारखं काही काम करावं। आपल्याला करण्यासारखी भरपूर कामं असतात, शैक्षणिक संस्था, आश्रम संस्था, सत्संग संस्था आणि पारमार्थिक संस्था अशा अनेक संस्थांसाठी आपण आपली सेवा देऊ शकतो। ज्यांना शक्य असेल त्यांना ठिकठिकाणी गावोगावी आंधळ्या पांगळ्यांसाठी, अनाथांसाठी, वृद्धांसाठी आश्रम चालवता येतात, तिथंसुद्धा आपण आपली सेवा देऊ शकतो। ज्या प्रकारच्या शिक्षणातून पूर्णवेळ कार्यकर्ते तयार होतील, सर्वांगीण प्रगतीचं ज्ञान त्यांना मिळेल अशा प्रकारच्या शिक्षण संस्था सुरू कराव्यात। वानप्रस्थांनी घरादाराचं बंधन तोडून अनासक्तीनं वागायला शिकलं पाहिजे, सगळ्यांच्या सेवेस तयार असलं पाहिजे। एकदा का संसारातली वासना सुटली की आपोआप विरक्ती येते आणि तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे उरलो उपकारापुरता अशी वृत्ती अंगी बाणू लागते। ग्रामसेवा ही देशसेवा असते, देशसेवा हीच ईश्वर सेवा असते आणि याचा अनुभव घेण्यासाठीच वानप्रस्थाश्रम आपल्याकडे सांगितलेला आहे। वानप्रस्थ हा तिसरा आश्रम म्हणजे संन्यास धर्म या चौथ्या आश्रमाची पूर्वतयारी असते। मन जेव्हा घरातून निघतं आणि सर्वदेशी होतं तेव्हा आपोआपच संन्यास धर्म साध्य होतो आणि अंगी परमात्म्याचा अंश येऊ लागतो क्रमशः।